नमस्कार, मी डॉक्टर क्षमा कुलकर्णी, बालशल्य चिकित्सक म्हणजेच पीडियाट्रिक सर्जन, लहान मुलांची सर्जन। आज मी तुमच्याशी लहान मुलांमधील अगदी कॉमन प्रॉब्लेम म्हणजे जे लहान मुलं घरात किंवा बाहेर खेळताना पडतात आणि त्यांना ज्या इंजुरीज होतात म्हणजे काही जखमा होतात याबद्दल बोलणार आहे। हा अगदी जवळचा विषय आहे, जवळचा म्हणजे हा अगदी कॉमन प्रॉब्लेम आहे। लहान मुलं घरात पडणं, बाहेर पडणं आणि त्यांना इंजुरीज, कट्स होणं हा अगदी कॉमन प्रॉब्लेम असल्यामुळे बरेच पेरेंट्स आम्हाला त्याच्याबद्दल बोलायला किंवा काय करायला पाहिजे ह्याबद्दल सल्ला मागतात, त्यामुळे मी हा व्हिडिओ आज करत आहे। तर लहान मूल पडलं की त्याच्यानंतर आज मी फक्त तुम्हाला चेहऱ्यावरच्या ज्या जखमा असतात, चेहऱ्यावरचे जे कट्स होतात लहान मुलांना, त्याबद्दल बोलणार आहे। कारण चेहऱ्यावरच्या कट्ससाठी वेगळी ट्रीटमेंट असते जी बऱ्याच पेरेंट्सना माहिती नसते। सो मूल पडल्यानंतर त्याला जर का काही डीप कट झाला असेल तर पहिला तर त्याला शांत करणे आणि पेरेंट्सनी पॅनिक न होणे हे खूप महत्त्वाचं असतं। मूल पडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया पेरेंट्सची असते की ते खूप घाबरून जातात आणि मग घरात जी वस्तू असेल, बऱ्याचदा हळद जे काय असेल ते त्या जखमेमध्ये भरायचा प्रयत्न करतात, पण घरातली जी हळद असते ती काही स्टराईल नसते, त्यामुळे लगेच जी आपली तिखटामिठाच्या डब्यातली, फोडणीच्या डब्यातली हळद पेरेंट्सनी त्याच्यामध्ये घालायची नाही। घरामध्ये तुम्ही दोन गोष्टी अगदी आवर्जून ठेवा, जे म्हणजे एक स्टराईल गॉजचा पॅक, हा असा फार्मसीमध्ये पॅक मिळतो ज्याच्या ज्याला आपण स्टराईल गॉज पीस म्हणतो। कॉटन लावणं योग्य नसतं कारण कॉटनचे धागे निघतात आणि ते जखमेत जातात। सो असे स्टराईल गॉज पीसेस असतात जे आपण घरामध्ये फार्मसीमधून आणून ठेवावे, आणि एक मायक्रोपोर, हे वेगवेगळ्या साईजचं येतं, हे मायक्रोपोर। ह्या दोन गोष्टी जेव्हा लहान मूल घरात आहे तेव्हा असणं खूप महत्त्वाचं असतं। कुठलंही मूल पडल्यानंतर जर खूप ब्लिडिंग येत असेल तर पहिलं असतं की तुम्ही तो पार्ट क्लीन करू शकता, अगदी पाण्यानेही क्लीन करू शकता। नाही केला तरी फर्स्ट थिंग यू हॅव टू डू इज हा जो गॉजपीस असतो तो फोल्ड करून त्या जखमेवरती लावायचा आणि त्याच्यावर पट्टी लावून टाकायची। त्यानंतर तुम्ही त्याला तुमच्या डॉक्टरकडे, जे तुमच्या पीडियाट्रिशियन असतील किंवा तुम्हाला जर पीडियाट्रिक सर्जन माहिती असतील तर त्यांच्याकडे तुम्ही लगेच नेऊ शकता। तुम्ही जखम बघितल्यानंतर तुम्हाला माहितीच असते की जखम खूप डीप असेल, खूप ब्लीड होत असेल, तर अशा जखमांना आपल्याला टाके घालावे लागतात। टाके जर घालायचे असतील तर लहान मुलांमध्ये जेव्हा आपण टाके सांगतो, एस्पेशली जेव्हा चेहऱ्यावरच्या जखमांना टाके घालायचे सांगतो, तेव्हा लहान मुलांमध्ये कॉस्मेटिक सुचरिंग म्हणजे विरघळणारे टाके घालणे खूप चांगलं असतं, कारण जेणेकरून स्कार कमी येतो। जर विरघळणारे टाके लहान मुलांमध्ये घालायचे असतील किंवा कुठल्याही लहान मुलांना सर्जरीला घ्यायचा असेल तर ते खूप हालत असतात, ते रडत असतात, ते सर्जरी करू देत नाहीत, अशा केसेसमध्ये कॉस्मेटिक सुचरिंग जर चेहऱ्यावरचं करायचं असेल तर बाळाला ॲनेस्थेशिया द्यावा लागतो। त्यामुळे बाळ पडल्यानंतर पहिल्यांदा त्याला बरंच खाणं वगैरे देऊन आणायचं नाही, खाल्लेलं असेल तर आपल्याला ॲनेस्थेशिया देता येत नाही। असे जेव्हा कट्स असतात आणि कॉस्मेटिक सुचरिंगला जाणार असू तर जनरल ॲनेस्थेशिया द्यायला लागतो, आपण फक्त तेवढ्या पार्टपुरता देत नाही। जनरल ॲनेस्थेशिया लहान मुलांना द्यायचा असेल तर कुणालाही ॲनेस्थेशिया देताना तोंडाने काही खाल्लेलं चालत नाही, पोट रिकामं लागतं, त्यामुळे पडल्यानंतर लगेच त्यांना काहीतरी देऊन आणायचं नाही। अगदीच खूप रडत असेल आणि तुम्हाला द्यायचंच असेल तर दोन घोट पाणी तुम्ही देऊ शकता आणि डॉक्टरकडे जाऊ शकता। डॉक्टरांकडे गेल्यानंतर जर डीप वुंड असेल आणि डॉक्टरने तुम्हाला सजेस्ट केलं सुचरिंग लागेल, तर पीडियाट्रिशियन्स ह्या जखमांचं सुचरिंग करत नाहीत, युजली दे रेफर टू पीडियाट्रिक सर्जन्स। तर पीडियाट्रिक सर्जन्सनी बघितल्यानंतर दे टेल यू की खूप अगदी सुपरफिशियल वुंड असेल, वरच्यावर असेल, तर आम्ही ग्ल्यूनी स्टिक करू शकतो, पण जर डीप असेल, ब्लिडिंग होत असेल, तर अशा केसेसनं सुचरिंग करणं योग्य असतं। आणि चेहऱ्यावरच्या ज्या जखमा असतात त्याच्यासाठी आपण जर कॉस्मेटिक सुचरिंग केलं म्हणजे विरघळणारे टाके जर घातले अंडर ॲनेस्थेशिया तर त्याचा स्कार यायचे चान्सेस खूप कमी असतात आणि नंतरसुद्धा पेशंटला जे काही स्कार्स राहणार आहेत ते कमी राहतात। तर बऱ्याच वेळा पेशंट पडल्यानंतर लोक नाही आम्हाला ॲनेस्थेशिया नको आहे, आम्ही साधे टाके घालून घेऊ किंवा स्टेपलर मारून घेऊ, अशा जखमा येतात, त्याच्यानंतर त्याचे स्कार तयार होतात आणि ती मुलं मोठी झाल्यानंतर परत ते आमच्याकडे घेऊन येतात की आता हा स्कार काढून द्या। त्याच्याऐवजी जर वेन फॉल झाल्यानंतर जर डॉक्टरनी बघितल्यानंतर तुम्हाला जर सांगितलं असेल सुचरिंग लागेल आणि जर बाळ हलत असेल आणि डॉक्टरचं म्हणणं असेल की अंडर ॲनेस्थेशिया आपण कॉस्मेटिक सुचरिंग करू, तर तो योग्य सल्ला असतो, त्यावेळी ते करून घेणं योग्य असतं, जेणेकरून पुढे जाऊन तुमच्या मुलाला किंवा मुलीला स्कार्स चेहऱ्यावरती राहू नयेत, ह्यासाठीच हे प्रयत्न असतात। सो इफ कोणालाही अशी इंजुरी झाली लहान मुलांमध्ये, अगदी बऱ्याचदा तोंडाच्या आतमध्ये म्हणजे जीभ वगैरे पण कट होऊन येतात पेशंट, अशा केसेसमध्ये पण आपल्याला
टाके घालावे लागतात, जे विरघळणारे टाके आपण घालतो, पण हे अंडर ॲनेस्थेशिया म्हणजे भूल देऊन आपण करत असतो आणि ही कम्प्लीट भूल असते. भूल म्हटलं की पहिले पेरेंट्स नको म्हणून निघून जातात, पण ही लहान मुलांमध्ये एवढे हलत असताना रडत असताना आपण चेकही करू शकत नाही अशा वेळी सर्जरी करणं त्यांच्यावर योग्य नसतं. योग्य नसतं म्हणजे विदाऊट ॲनेस्थेशिया योग्य नसतं. हे टाके जे आम्ही कॉस्मेटिक सुचरिंगसाठी वापरतो हे खूप फाईन सुचर्स असतात, अगदी बारीक विरघळणारे टाके, अगदी केसापेक्षाही बारीक टाके असतात. हे नॉर्मल डोळ्यांनी बघून घालणंही बऱ्याचदा डिफिकल्ट असतं, त्यामुळे आम्ही लूप्स लावून ह्या सर्जरीज करतो आणि ॲनेस्थेशिया दिलेला असेल तर ती सर्जरी व्यवस्थित आम्हाला करता येते. त्यामुळे जर तुमच्या बाळाला कधी अशी इंजुरी झाली तर ह्या हे प्रोटोकॉल तुम्ही फॉलो केले तर बऱ्याच वेळा बाळामध्ये आम्ही चांगले रिझल्ट्स देऊ शकतो. थँक्यू.